नमस्कार, आज आपण श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी उद्या जो 3 ते 4 वर्षापासून बंद कारखाना होता आदिनाथ सहकारी साखर कारखाना, ह्या हा कारखाना आता 3 ते 4 वर्षानंतर परत एकदा सुरू होत आहे। यासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत तसेच आदिनाथ बचाव संघर्ष समिती यांनी आटोकाटचे प्रयत्न करून परत एकदा हा कारखाना सहकारी तत्वावर चालू हवा, हा जो प्रयत्न केला ह्या प्रयत्नाला आता कुठेतरी यश मिळत आहे। आणि ह्या उद्या जे मोळी टाकण्याचा जो कार्यक्रम आहे आदिनाथ सहकारी साखर कारखाना येथे, यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील व आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत हे सर्वजण मोठमोठे विद्यमान या ठिकाणी उद्या हजेरी लावणार आहेत। यासाठी निदान 10 ते 15 हजार लोकांची भव्य अशा मंडपामध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की हा एक मोठी बैठकीची व्यवस्था आहे। आणि या ठिकाणी आता सध्या जे काही कारखान्याचे जे काही सभासद आहेत की बाळासाहेबांची शिवसेना याचे संपर्क सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत पाहणी, ह्या कार्यक्रम स्थळाची पाहणी करण्यासाठी। त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण उजव्या हाताला पाहू शकतो की 3 हेलिपॅड या ठिकाणी तयार केलेले आहेत, एक आरोग्यमंत्र्यांसाठी, पालकमंत्र्यांसाठी आणि मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर उतरण्यासाठी। एकंदरीत पाहता या ठिकाणी ही सर्व काही व्यवस्था ही चोखपणे करण्यात आलेली आहे। तर ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये राजकारण पेटलेलं आहे आणि ज्याप्रमाणे जो 83 कोटींचा भूखंड हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2 कोटी रुपयाला विकल्याची सध्या महाराष्ट्रामध्ये एकंदरीत चर्चा आहे। आणि त्याच मुद्द्यांवरनं एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत ह्यांचा राजीनाम्याची विरोधी पक्षांनीसुद्धा मागणी केलेली आहे। ह्या सर्व गोष्टीतून आणि कर्नाटकच्या मुद्द्यातून मुख्यमंत्री करमाळ्याच्या या ठिकाणाहून काय भाष्य करणार याकडे आता सध्या करमाळा तालुका, सोलापूर जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे। संघर्ष न्यूज सोलापूरसाठी सिद्धार्थ वाघमारे, करमाळा।